या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणात केली नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे. ही 50% सवलतसुद्धा तिला त्या घराच्या तिच्या जो काटकसर असते त्याच्यामध्ये खूप उपयोगाची पडेल. महिला म्हणजे काय, केवळ सत्ताधारीच महिला नाही, सर्वसामान्य लोकांनाही ही सवलत मिळणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. या महाराष्ट्राला जिजाऊ सावित्रीबाई फुले, फातिमा शेख, अहिल्याबाई होळकर या सगळ्यांची परंपरा आहे आणि त्या काळी ही महिलांना एक उच्च स्थान दिलं जायचं पुरुष वर्गाकडनं. आज त्याचीच प्रचिती पुन्हा या महायुतीच्या सरकारमध्ये आलेली आहे. अर्थसंकल्पीय भाषणामध्ये राज्य परिवहन मंडळाच्या वाहतूक विभागामध्ये महिलांना एक उच्च स्थान दिलं गेलेलं आहे. अर्थमंत्र्यांनी तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री महोदयांनी एक घोषणा केली होती की या वाहतुकीमध्ये महिलांना 50% सवलत दिली जाईल आणि मी इथे माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आणि उपमुख्यमंत्री महोदय तथा राज्याचे अर्थमंत्री यांचे आभार मानू इच्छिते की त्यांनी केवळ या अधिवेशनात अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घोषणाच केली नाही तर अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे. ज्या माझ्या माता भगिनी ज्या नोकरदार महिला असतात, काही महिलांना तालुक्यातनं जिल्ह्यात किंवा गावी प्रवास करायला लागतो, अशांना रोजची जी तिकीटं असतात ती सुद्धा महाग पडतात आणि आज त्यांना त्याच्यामध्ये डायरेक्ट 50% सवलत आजपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे. त्याचा बराचसा फायदा होईल आणि महिला ही गृहिणी असते, ती कुठल्याही पदावर गेली, ती आमदार झाली, मंत्री झाली किंवा ती एक सर्वसामान्य महिला असली तरी ती गृहिणी असते. तिला घरचा सगळा जो मॅनेजमेंट असते ती बघायची असते. ही 50% सवलतसुद्धा तिला त्या घराच्या तिच्या जो काटकसर असते त्याच्यामध्ये खूप उपयोगाची पडेल. याचा खरं तर सगळ्यांकडनंच स्वागत होणं गरजेचं आहे, पण काही ठिकाणी स्वागत होत नाही आहे. तर मला असं वाटतं ते स्वागत करणं सगळ्यांच्याच, कारण महिला म्हणजे काय, केवळ सत्ताधारीच महिला नाही, सर्वसामान्य लोकांनाही ही सवलत मिळणार आहे. तर मला खूप अभिमान वाटतो स्वतःला एक महिला असल्याचा आणि या युती सरकारने महिलांचा जो सन्मान केलेला आहे ही 50% सवलत त्यांना दिलेली आहे त्याबद्दल मी पुन्हा एकदा युती सरकारचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांचे इथे आभार मानते. हे सरकार केवळ टोमणे किंवा टोचून बोलणं किंवा हवेत बोलणं याच्यामध्ये नाही तर स्वतः काम करते आणि त्यांची कामं ही दिसत आहेत, त्यामुळे मला खूप अभिमान आहे या युती सरकारचा एक भाग असल्याचा. जय हिंद, जय महाराष्ट्र.